नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मागील वर्षी याच दिवशी म्हणजे तीन सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचा कांदा मार्केट लासलगाव तसेच कर्नाटक येथील महत्त्वाचं कांदा मार्केट बेंगलोर येथे कांद्याला काय बाजारभाव होते तसेच आवक किती होती बेंगलोर येथे नवीन कांद्याची आवक किती होती तर बेंगलोर येथील नवी कांद नवीन कांद्याची आवक ही कधी वाढली सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा मित्रांनो लासलगाव येथे मागील वर्षी याच दिवशी सहाशे नगांची आवक होती अंदाजे नऊ हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती तर सरासरी कांद्याचे भाव एक हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत होते तर टॉप क्वालिटीचा एक अर्धा वकलाचे भाव एक हजार सहाशे चौऱ्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत होते म्हणजेच मित्रांनो आज सरासरी अकरा साडे अकरा बारा रुपये किलोपर्यंत जो कांदा विकत होता तोच मागील वर्षी या दिवशी पंधरा रुपयापर्यंत त्याला बाजारभाव लासलगावे ते होते तर मित्रांनो बेंगलोर येथील परिस्थिती जर पाहिली तर तीन सप्टेंबर दोन हजार एकवीसला बेंगलोर येथे एकशे ऐंशी कांदागाड्यांची आवक होती महाराष्ट्रातील कांद्याला जास्तीत जास्त दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हे मिळत होते तर मित्रांनो आजची परिस्थिती पाहिली तर महाराष्ट्रातील कांद्याला जास्तीत जास्त एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव बेंगलोर येथे मिळत आहेत तर कर्नाटकाच्या नवीन कांद्याची पंचेचाळीस ट्रकची आवक ही होती क्वालिटी त्याची डॅमेज होती तर मित्रांनो यावर्षीची जर कर्नाटकाच्या नवीन कांद्याची आवक पाहिली तर आत्तापर्यंत जास्तीत जास्त तीस कांदा गाड्यापर्यंत आवक होती तर कर्नाटकात सध्या पाऊस चालू आहे त्यामुळे आणखी आवक सध्या पंधरा गाड्यापर्यंतच काल आपण जे व्हिडिओ पाहिला होता त्यामध्ये पंधरा गाड्यापर्यंतच आवक ही नवीन कांद्याची आहे तर मित्रांनो मागील वर्षी तीस सप्टेंबरला नवीन कांद्याची जी आवक आहे ती एकशे पंच्याण्णव ट्रकची आवक कर्नाटकाच्या कांद्याची झाली होती तर महाराष्ट्रातील आवक घटलेली होती तीस ट्रकची आवक होती आणि तीस सप्टेंबर दोन हजार एकवीसला बेंगलोर येथे महाराष्ट्रातील कांद्याला दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव निघाले होते तर बेस्ट क्वालिटीचे नवीन कर्नाटकाचे जे काय कांदे आहेत त्याला दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव बेंगलोर येथे मिळाले होते तर मित्रांनो अशी परिस्थिती मागील वर्षी ही बेंगलोर येथे तसेच लासलगाव येथे होती तर मित्रांनो आपले काही प्रश्न असतील तर आणखी आपण कमेंटमध्ये विचारू शकता तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा